दापोली बसस्थानक ठरणार महाराष्ट्राला स्वच्छ बसस्थानक म्हणून रोल मॉडेल, काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊया. नुकतेच एसटी महामंडळाचा 75वा वाढदिवस अर्थात अमृतमहोत्सवी दिवस संपन्न झाला. यानिमित्त दापोली बसस्थानकामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी आगार प्रमुख रेशमाताई मधाळे, निवेदित प्रशांतचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, प्राध्यापक अशोक निर्माण, किशोर फर्निचर मार्टचे मालक दिनेश नायक, प्रतिभा पाटणे, त्याचप्रमाणे दापोली आगारातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रशांत परांजपे यांनी स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बसस्थानक या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून दापोली आगार प्रमुख रेशमाताई मधाळे यांना स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बसस्थानक असा प्रकल्प सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याचं स्वागत करून दापोली एसटी आगार आपण वेगळ्या पद्धतीने स्वच्छ करू, त्याचप्रमाणे आपली प्रत्येक एसटी ही स्वच्छ असेल अशी ग्वाही ही रेशमाताई मधाळे यांनी दिली. यानुसार या प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्येक एसटीमध्ये एक कचरा टाकण्यासाठी कचऱ्याची पिशवी ही देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक एसटीतील प्रवाशांचं प्रबोधन हे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक वाहक आणि चालक, त्याचप्रमाणे एसटी आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची एक कार्यशाळा होईल. त्यानंतर निवेदिता प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही प्रत्येक बसमध्ये प्रवाशांचं प्रबोधन करणार आहेत. प्रत्येक एसटीमधील प्रवासी प्रवास करताना जो खाऊ खातात किंवा जे पाण्याच्या बाटल्यांचा वापर करतात, कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा वापर करतात, या बाटल्या, रिकामा कचरा हा एसटीत किंवा खिडकीतून बाहेर फेकण्यात येतो हे बंद करावं. निसर्ग देवतेचा अपमान होऊ नये आणि एसटीतील आतील भागही अस्वच्छ होऊ नये यासाठी या कचरा पिशवीचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रवाशांनी आपल्याकडील खाऊचा कचरा हा आता एसटीत असलेल्या कचरा पिशवीतच टाकायचा आहे. बसस्थानकावर एसटी आल्यानंतर स्वच्छता कामगार ही हा कचऱ्याची पिशवी ही काढून घेऊन एसटीच्या बसस्थानकाच्या कचराकुंडीत टाकणार आहे. त्याचप्रमाणे बसस्थानकावरील सर्व जमा झालेला कचरा हा एका गोणीमध्ये बंद करून पॅकिंग करून त्याला पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात येण्याचे नियोजन हे निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. यानुसार पहिल्या दिवशी, उद्घाटनाच्या दिवशी, 10 कचऱ्याची पोती ही पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात यश आल्याची माहिती आगार प्रमुख रेशमा मधाळे यांनी दिली. यानुसारच हा प्रकल्प हा आता कायमस्वरूपी करण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर काही गाड्यांमध्ये पिशव्या बसवण्यात आल्या असून लवकरच प्रत्येक गाडीमध्ये कचरा पिशवी बसवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी प्रशांत परांजपे यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वच्छता अभियानाला आता एक पुढचं पाऊल हे प्राप्त झालं असून महाराष्ट्रात दापोली बसस्थानक, दापोली आगार हे स्वच्छता अभियानामध्ये रोल मॉडेल म्हणून समोर येत आहे. विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.